2019 साली आंबिलोडा परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याचं कारण सांगत 24 जून 2021 रोजी महापालिकेकडून आंबिलोडा परिसरातील झोपडपट्ट्यांवर घाईघाईत तोडफोड कारवाई करण्यात आली होती. या कारवाई विरोधात ॲडव्होकेट विवेक चव्हाण आणि ॲडव्होकेट किरण कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या तोडफोड कारवाईला न्यायालयानं स्थगिती दिली होती. या प्रकरणी महापालिकेच्या न्यायालयात आज सुनावणी झाली आहे. महापालिका न्यायालयानं 19 जुलैपर्यंत ही स्थगिती कायम ठेवत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्ते ॲडव्होकेट किरण कदम यांनी याविषयी काय माहिती दिली आहे ते पाहूयात. 24 जूनला महानगरपालिकेने जी कारवाई केली ही अतिशय बेकायदेशीर होती आणि ही कारवाई करत असताना आम्ही भाई विवेक चव्हाण आणि मी ज्यावेळेस ह्या मेहरबान कोर्टापुढे आलो आणि साहेबांना पटवून दिलं की ही जी कारवाई आहे ही बेकायदेशीर आहे, आपण जर आम्हाला स्थगितीचा आदेश दिला नाही तर संपूर्ण झोपडपट्टी महानगरपालिका नेस्तनाबूत करेल. आणि त्यांचा हेतू तोच होता की त्या दिवशी ओढ्याच्या नावाखाली त्यांना संपूर्णपणे झोपडपट्टी नेस्तनाबूत करायची होती. हे कशासाठी करायचं होतं त्यांना, तर हे बिल्डरच्या फायद्यासाठी करायचं होतं. परंतु त्याच्यामध्ये महानगरपालिका तोंडावर आपटली, मेहरबान कोर्टाने स्टे दिल्यामुळं महानगरपालिकेचा म्हणजे एकदम नाचकी झाली. आणि मीडियामध्ये आपल्या सर्वांचं मी खरं धन्यवाद मानतो, कारण आपण सर्वांनी हा विषय लावून धरला त्या दिवशी दिवसभर आणि आताही लावून धरताय. तर आज मेहरबान कोर्टामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो की आम्हाला स्टेटस को एक्सटेन्शन करून द्या, त्यावेळेस महानगरपालिकेच्या वकिलांनी हरकत घेतली आणि त्यावेळेस आम्ही मेहरबान कोर्टाला पटवून दिलं की साहेब 24 तारखेला जी कारवाई झाली तशीच कारवाई आमच्यावर होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा महानगरपालिका ही सर्व वस्ती जी आहे ती परत नेस्तनाबूत करेल. त्याच्यामुळं मेहरबान कोर्टाने 19 जुलैपर्यंत स्थगितीच्या आदेशाला मुदतवाढ दिलेली आहे. 19 तारखेला मेहरबान कोर्टापुढे पुन्हाच युक्तिवाद होईल, त्यांचा होईल आमचा होईल, आमचे काय डॉक्युमेंट्स हजर करू आम्ही ते काय करतील आणि त्याच्यानंतर पुढचं काय भविष्य असेल ते होईल. आंबिलवडा झोपडपट्टी पाडू नये यासाठी ॲडव्होकेट किरण कदम आणि मी महानगरपालिकेच्या कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. मागच्या 24 तारखेला महानगरपालिकेने च्या न्यायालयाचे मान्य न्यायाधीश तहसीलदार साहेबांनी 24 तारखेला झोपडपट्टी पाडण्याला स्टेटसको दिला होता, स्टे दिला होता आणि आज त्याची मान्य न्यायालयामध्ये सुनावणी होती. पुणे महानगरपालिकेचे सन्मानित वकील साहेब यांनी महानगरपालिकेची बाजू मांडली आणि त्यांनी त्या बाजूमध्ये त्यांनी काही कागदपत्र दाखल केले, काही पेपर दाखल केले आणि त्यांचं महानगरपालिकेचं म्हणणं मांडलं. त्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की ते लोक हे बेकायदेशीर आहेत आणि त्यांना हलवणं हे कायद्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तो ओढा जो आहे तो कवर चेंज करणं, त्याचं पात्र चेंज करणं हे गरजेचं अशा स्वरूपाची कागदपत्रं त्यांनी दाखल केली. त्यावर आम्ही मान्य न्यायालयाला सांगितलं की आत्ताच्या घडीला आम्ही लगेचच युक्तिवाद करू शकत नाही, त्या महानगरपालिकेने जे जे डॉक्युमेंट दाखल केलेले आहेत ते डॉक्युमेंट चुकीचे असल्यामुळं आम्हाला त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे आणि महानगरपालिकेची भूमिका ही नेहमीच चुकीची राहिलेली आहे आणि महानगरपालिका वीट दर्ते यांनी आज कोर्टामध्ये आलेली आहे, ते येणाऱ्या काळामध्ये मेरिटमध्ये ते सिद्ध होईल. तोपर्यंत लोकांचा जो घरं पाडून कारण राज्य सरकारने घरं न पाडण्याचा निर्णय दिला असताना, जी आर दिला असताना महानगरपालिकेने बेकायदेशीर कृती केलेली आहे आणि आजही महानगरपालिका इलिगल ॲक्ट करण्याच्या मनस्थितीत आहे, त्यामुळे स्टेटस को वाढवावा आणि मग मान्य तहसीलदार न्यायाधीश तहसीलदार साहेबांनी हा स्टेटस को वाढून दिलेला आहे. 19 तारखेला पुढल्या सुनावणीपर्यंत असते कायम ठेवलेला आहे.